नमस्कार, मी प्राध्यापक खिलारी SP, इतिहास विभाग RBNB कॉलेज रामपूर। मागच्या तासिकेला आपण प्रारंभिक भारत, भारताची संकल्पना म्हणजे प्राचीन भारताची संकल्पना किंवा प्राचीन भारताची ओळख या संदर्भात आपण माहिती पाहिली। प्रारंभिक भारत आणि प्राचीन भारत या संदर्भामधील कालखंडांचा आपण अभ्यास केला, त्या संदर्भात चर्चा केली। प्राचीन भारताच्या कालखंडामध्ये प्रामुख्याने अश्मयुग, हडप्पा संस्कृती, वैदिक कालखंड, जैन आणि बौद्ध या धर्मांचा कालखंड, मौर्ययुग, कुशाण आणि सातवाहन कालखंड, गुप्त आणि वाकाटक कालखंड, हर्षवर्धनचा कालखंड, पूर्व मध्ययुगीन कालखंड, या सर्व कालखंडाची आपण माहिती पाहिली आणि प्रारंभिक भारत किंवा प्राचीन भारताची संकल्पना अभ्यासण्याचा आपण प्रयत्न केला। याचा धावता आढावा आपण मागच्या तासिकेला घेतला। आजच्या तासिकेला आपण प्रारंभिक भारत किंवा प्राचीन भारतीय इतिहासाची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपण भारत प्राचीन भारताची संकल्पना समजून घेतली। अशा या प्राचीन भारताच्या कालखंडामध्ये कोणकोणत्या प्रकारची वैशिष्ट्य होती, ही वैशिष्ट्यपूर्ण घटक आपल्याला आजच्या तासिकेला अभ्यासायचे आहेत। प्रारंभिक भारत किंवा प्राचीन भारतीय इतिहासाची वैशिष्ट्य पाहत असताना आपल्याला पहिल्या प्रथम प्रबळ केंद्रीय राजसत्तेचा अभ्यास करावा लागतो। प्राचीन भारतामध्ये प्रामुख्याने दोन केंद्रकृत सत्ता असलेल्या आपल्याला दिसून येतात। अशा ह्या सर्वच सत्ता तत्कालीन कालखंडामध्ये केंद्रीयकृत होत्या, परंतु मौर्य कालखंड आणि गुप्त कालखंडामध्ये मात्र या सत्ता संपूर्णपणे अखिल भारतीय पातळीवर गेलेल्या होत्या। मौर्य सत्तेने तर आपल्या सत्तेचा उदय आणि प्रचंड प्रमाणामध्ये साम्राज्य विस्तार केलेला होता। ज्या चंद्रगुप्ताने मौर्य साम्राज्याची स्थापना केली, त्याने योग्य अशा प्रशासनाची देखील निर्मिती केली। मौर्य कालखंडामध्ये अगदी केंद्रीय पातळीपासून ते ग्राम व्यवस्थेपर्यंत संपूर्णपणे प्रशासनाचा राज्याशी संबंध जोडलेला होता। त्याची माहिती आपल्याला कौटिल्याचं अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये प्रामुख्याने मिळते। याशिवाय मॅगस्टॅनीचा इंडिका या ग्रंथामध्ये सुद्धा त्याची माहिती आपल्याला प्रामुख्याने मिळते। मौर्य कालखंडामध्ये अनियंत्रित राजसत्ता जरी असली, तरी त्या कालखंडामध्ये राजसत्तेचा उपयोग हा जनकल्याणासाठी केलेला आपल्याला आढळून येतो। जनकल्याणासाठी केलेला उपयोग, त्याचं उदाहरण म्हणजे उत्तर भारतातील सुदर्शन तलाव। थोडक्यात, अनियंत्रित राजसत्ता असून मौर्य सत्ताधीशांनी त्याला जनकल्याणाची जोड दिलेली आपल्याला आढळून येते। त्यामुळं साहजिकच त्या काळामध्ये मौर्य सत्तेचा विस्तार प्रचंड प्रमाणामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो। याशिवाय मौर्य कालखंडामध्ये सम्राट अशोकाचं नाव एक उत्कृष्ट सम्राट म्हणून घेता येईल, कारण त्या कालखंडामध्ये त्याने बौद्ध धर्माचा प्रसार केला, आपल्या प्रजेला त्याने पुत्रपूर्व मानलं, पुत्रवत मानलं, त्याने समाज कल्याणाची अनेक प्रकारची कामं केली। या संदर्भात त्याने अनेक प्रकारचे शिलालेख देखील त्या कालखंडातील आढळून येतात। त्याने बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी पूर्णपणे प्रशासन आणि आपल्या अपत्यांना कामाला लावलेलं होतं। थोडक्यात,
मौर्य कालखंडामध्ये सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार केलेला जरी असला तरी त्याने इतर धर्मांना सुद्धा स्थान दिलेलं आढळून येतं. अत्यंत उदार अंतकरणाने त्यांना आश्रय देण्याचा किंवा मदत करण्याचा प्रयत्नही केलेला आपल्याला दिसून येतो. मौर्यच्या कालखंडानंतर खऱ्या अर्थाने केंद्रीय सत्ता म्हणून गुप्त कालखंडाची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. गुप्त कालखंडामध्ये समुद्रगुप्ताने आपली प्रबळ सत्ता आणि प्रशासन निर्माण केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणूनच समुद्रगुप्ताला व्हिन्सेंट स्मिथ नावाचा ब्रिटिश इतिहासकार त्यास भारतीय नेपोलियन म्हणून संबोधतो. गुप्त कालखंडामध्ये समुद्रगुप्ताने प्रचंड प्रमाणामध्ये साम्राज्य विस्तार केला. हे करत असताना केंद्रीय सत्तेवरती प्रचंड प्रमाणामध्ये भार पडू नये म्हणून त्याने जिंकलेल्या राज्यांना अंतर्गत स्वातंत्र्य दिलं. त्यामुळं साहजिकच त्या कालखंडामध्ये गुप्त साम्राज्याचा प्रचंड प्रमाणामध्ये विस्तार झाला आणि त्या काळामध्ये राजांनी राजाधिराज महाराजाधीश धीराज अशा प्रकारच्या पदव्या घेतलेल्या आपल्याला आढळून येतात. साहजिकच मौर्य कालखंड आणि गुप्त कालखंडामध्ये सामाजिक आर्थिक सांस्कृतिक विकास झालेला आढळून येतो. पर्यायाने त्याच कालखंडामध्ये राजकीय स्थिरता असल्याकारणाने स्थापत्यकला यासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आढळून येते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य म्हणजे प्रादेशिक राजसत्तांचा उदय. प्राचीन भारतामध्ये ज्यावेळी मौर्य सत्ता आणि गुप्त सत्ता ह्या त्या कालखंडामध्ये संपूर्ण भारतावर सार्वभौम सत्ता गाजवणाऱ्या सत्ता होत्या. त्यांनी एक प्रकारे आपली केंद्रीय प्रशासन व्यवस्था निर्माण केलेली होती. परंतु काळाच्या ओघामध्ये या दोन्ही सत्ता नंतरच्या काळामध्ये दुर्बल बनत गेला आणि पर्यायाने नंतरच्या काळामध्ये प्रादेशिक सत्तांचा हळूहळू नंतरच्या काळामध्ये उदय झाला. प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये शुंग आणि कण्व या प्रादेशिक सत्तांचा उदय झाला. गुप्तानंतर वर्धन चालुक्य वाकाटक या सत्तांचाही उदय झाला. तसंच उत्तर भारतामध्ये वर्धन घराण्याने मोलाची कामगिरी बजावलेली आपल्याला दिसून येते. या प्रादेशिक सत्ता ह्या आपल्या राज्यापुरत्या मर्यादित असल्या तरी त्यांनी मौर्य आणि गुप्त कालखंडातील प्रशासन व्यवस्थेप्रमाणेच त्या कालखंडामध्ये आपल्या छोट्या राज्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक आणि स्थापत्य क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान केलेलं आपल्याला दिसून येतं. साहजिकच सांस्कृतिक विकासही या कालखंडामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य गणराज्य ही संकल्पना. प्राचीन भारताचा इतिहास लिहित असताना स्मिथ याने म्हटलेलं आहे की भारताला गणराज्य किंवा लोकशाहीची कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती. परंतु पुढील काळामध्ये प्राचीन भारताचा इतिहासाचा अभ्यास करत असताना असं आढळून आलं की या ठिकाणी भारतामध्ये त्या काळामध्ये गणराज्य जनपद अशा प्रकारचे लोकशाहीची कल्पना पुरस्कार करणारी राज्य त्या कालखंडामध्ये अस्तित्वात होती. याचा उल्लेख जैन आणि बौद्ध धर्मग्रंथामध्ये प्रामुख्याने आढळून येतो. याशिवाय प्राचीन भारताच्या इतिहासाचं उत्खनन करत असताना अनेक प्रकारच्या गणराज्यांच्या मुद्रा देखील या ठिकाणी सापडलेल्या आढळून येतात. साहजिकच त्या कालखंडामध्ये भारतामध्ये गणराज्य ही शासन प्रणाली सर्वसामान्यपणे चालत आलेली आढळून येते. याशिवाय गणाच्या कार्यपालिकेचा अध्यक्षही निवडला जात होता. थोडक्यात लोकाभिमुख प्रशासन त्या काळामध्ये निर्माण झालेलं होतं
आणि तशा प्रकारची प्रशासन व्यवस्था त्या काळामध्ये निर्माण केलेली होती हे आपल्याला आढळून येतं. गणराज्य प्रशासन पद्धती प्राचीन काळाची भारताची एक देणगी समजली जाते. त्यानंतर प्रारंभिक प्राचीन इतिहासाचं चौथं वैशिष्ट्य म्हणजे राजकीय विश्लेषण. प्राचीन भारतामध्ये अगदी वैदिक कालखंडापासून राजकीय क्षेत्रामध्ये आमूलाग्र असे बदल झालेले आपल्याला आढळून येतात. वैदिक कालखंडामध्ये वैदिक आर्यांनी त्या काळामध्ये काही टोळी राज्य निर्माण केलेली होती, राजपदाची निर्मिती केलेली होती. राजा हा राजन या नावाने ओळखला जात होता, तो आपल्या प्रजेचं रक्षण करत होता. हळूहळू नंतरच्या काळामध्ये बदल होत गेलेले हेही दिसून येतात. नंतरच्या काळामध्ये जनपदाची सोळा जनपदाची निर्मिती झाली, त्यानंतर चंद्रगुप्त मौर्याचं राज्य निर्माण झालं. प्रामुख्याने अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये राजकीय विश्लेषण करताना असं आढळून येतं की या ठिकाणी या ग्रंथामध्ये राज्याची सात अंगे सांगितलेली आहे. याशिवाय राजा, सम्राट किंवा चक्रवर्ती ही संकल्पना त्या कालखंडामध्ये मानली गेलेली आढळून येते. अर्थशास्त्र या ग्रंथाच्या प्रत्येक प्रकरणामध्ये राज्याच्या संदर्भामध्ये विविध रचनेची माहिती दिलेली आपल्याला आढळून येते. एकूण 15 प्रकरणं आणि 180 उपप्रकरणामध्ये या संदर्भात राजकीय विश्लेषण केलेलं आपल्याला आढळून येतं. याशिवाय नागरी प्रशासन, त्यानंतर फौजदारी आणि व्यक्तिगत कायदे संदर्भाची माहिती, अधिकाऱ्यांची कर्तव्य आणि दायित्व, याशिवाय 6व्या प्रकरणामध्ये सप्तांग सिद्धांत, त्यामध्ये स्वामी, आमात्य, राष्ट्र, दुर्ग, कोश आणि मुद्रा, त्यांचे अधिकार, या सर्व संदर्भातील माहिती या राजकीय विश्लेषणास किंवा राजकीय ग्रंथामध्ये प्रामुख्याने दिलेली आढळून येते. एकूणच प्राचीन कालखंडामध्ये राजनीतीचं विश्लेषण करण्यात या ग्रंथामधून असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर प्रारंभिक प्राचीन भारतीय इतिहासाचं पाचवं वैशिष्ट्य म्हणजे धर्मनिरपेक्षता. प्राचीन भारताच्या इतिहासाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे धर्मनिरपेक्षता. अगदी प्राचीन कालखंडामध्ये असं निदर्शनास येतं की त्या काळातील राजांनी वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मांना राजाश्रय दिलेला आढळून येतो. असं असूनसुद्धा या राज्यकर्त्यांनी इतर धर्मियांना कोणत्याही प्रकारचं दुखवलेलं नव्हतं. प्रसंगी वेळोवेळी त्यांना मदतच केलेली आपल्याला आढळून येते. उदाहरणार्थ मौर्य कालखंडामध्ये चंद्रगुप्त मौर्याने सुरुवातीच्या काळामध्ये जैन धर्माचा स्वीकार केलेला आपल्याला आढळून येतो. परंतु नंतरच्या काळामध्ये आलेल्या सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. अत्यंत उदार अंतकरणाने बौद्ध धर्माला त्याने राजाश्रय दिला. सम्राट अशोक हा आपल्या प्रजेला पोटच्या आपत्त्याप्रमाणे मानत होता. त्याने अनेक प्रकारची समाज उपयोगी, जनकल्याणकारी अशी विविध प्रकारची कार्ये केलेली आपल्याला आढळून येतात. या सर्व गोष्टींचा उल्लेख सम्राट अशोकाने लिहिलेल्या शिल्पलेखामध्ये प्रामुख्याने आढळून येतो. अशा रीतीनं नंतरच्या काळामध्ये ज्या ज्या राजवटी आल्या त्या त्या राजवटींनी जैन, बौद्ध, हिंदू किंवा वैदिक कालखंडातील अशा विविध धर्मांना राजाश्रय दिला. राजाश्रय देत असताना त्यांनी इतर धर्मांनासुद्धा त्याच उदार अंतकरणाने किंवा धर्मसहिष्णुतेने मानण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 6वं वैशिष्ट्य म्हणजे साहित्याची निर्मिती. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये कालखंडामध्ये अगदी उच्च कोटीचं साहित्य निर्माण झालेलं आपल्याला आढळून येतं. उदाहरणार्थ
वैदिक कालखंडातील चार वेद, त्यानंतरच्या काळामध्ये निर्माण झालेले ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, सूत्रग्रंथ हे उच्च कोटीचे ग्रंथ वैदिक कालखंडामध्ये निर्माण झालेले आपल्याला आढळून येतात. वैदिक साहित्य व्यवस्थित समजण्यासाठी नंतरच्या काळामध्ये अनेक प्रकारचे उपवेद आणि वैदिक साहित्याची निर्मिती झालेली आढळून येते. त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष ही सहा प्रकारची वेदांगे त्या कालखंडामध्ये निर्माण झाली. याशिवाय नंतरच्या काळामध्ये 18 पुराणांचा उल्लेखही आढळून येतो. या पुराणामध्ये प्रामुख्याने सृष्टीची उत्पत्ती, प्रलयानंतर सृष्टीची पुनरुत्पत्ती, देवादेवतांच्या वंशावळी, महायुग, त्यानंतरच्या काळामध्ये जे सत्ताधीश सत्तेवर आलेले होते या राजकुलांचा इतिहास हा प्रामुख्याने पुराणामध्ये असलेला आढळून येतो. याशिवाय अनेक प्रकारचे स्मृतिग्रंथ त्या कालखंडामध्ये निर्माण झाले. त्यामध्ये मनुने लिहिलेली मनुस्मृती, विष्णुस्मृती, त्यानंतर बृहस्पती, पाराशर स्मृती, गौतम स्मृती यांचा उल्लेख प्रामुख्याने आढळून येतो. याशिवाय हिंदू साहित्याप्रमाणे त्या कालखंडामध्ये बौद्ध आणि जैन धर्मामध्ये विविध प्रकारचं साहित्य देखील निर्माण झालेलं आपल्याला आढळून येतं. यातून आपल्याला बौद्ध धर्मातील त्रिपिटक, बुद्ध चरित्र, जैन धर्मातील विविध प्रकारच्या ग्रंथामध्ये, थोडक्यात आगम यामध्ये जैन धर्माची मूळ तत्व त्या संदर्भातील माहिती यामध्ये प्रामुख्याने मिळते. याशिवाय अनेक प्रकारचं लौकिक साहित्य नंतरच्या काळामध्ये निर्माण झालेलं आपल्याला आढळून येतं. विविध प्रकारचे ग्रंथ, त्यामध्ये कालिदासाचं ऋतुसंहार, मेघदूत, कुमार संभव, लघुवंश, मालविकाग्नी मित्र, अभिज्ञान शकुंतलम यासारखी महाकाव्य आणि नाटकांचा प्रामुख्याने समावेश होतो. अशा प्रकारचं उत्तुंग आणि उच्च प्रतीचं साहित्य या प्राचीन भारताच्या कालखंडामध्ये निर्माण झालेलं आढळून येतं. हे प्राचीन भारताच्या इतिहासाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. त्यानंतर कला व स्थापत्य प्रगती. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आणि उच्च कोटीची स्थापत्य कला प्रगती झालेली आढळून येते. अगदी सुरुवातीला भारतीय माणसाने म्हणजे प्रारंभिक युगामध्ये भिंती चित्र काढलेली आढळून येतात. ती फारशी सुरेख नसली तरी नंतरच्या काळामध्ये निर्माण झालेली कलाकृती हे भारतीय माणसाचं कलेवरील प्रेम त्यातून आपल्याला दिसून येतं. उदाहरणार्थ नवश्मयुगामध्ये मानवाला चित्रकला अवगत होती. गुहेमध्ये त्याने प्राणी आणि मानवाचे विविध प्रकारचे चित्र रेखाटलेली होती. नंतरच्या वैदिक कालखंडामध्ये देखील आर्य हे कलेवर किंवा स्थापत्यावर का प्रेम केलेलं आपल्याला आढळून येतं. नंतरच्या काळामध्ये मौर्य कालखंड घ्या, गुप्त कालखंड घ्या, या कालखंडामध्ये भारतीय लोकांना कलेची चांगल्या प्रकारची माहिती होती. त्यातूनच नंतरच्या काळामध्ये मथुरा आणि गांधार स्थापत्यकलेची निर्मिती झाली आणि त्यातूनच मौर्य, गुप्त कालखंड, सातवाहन कालखंड, वाकाटक कालखंड या कालखंडामध्ये विविध प्रकारची लेणी डोंगरात गिरीगर्भामध्ये त्या कालखंडामध्ये कोरली गेली. सातवाहन आणि राष्ट्रकूटाच्या कालखंडामध्ये अजंठा आणि वेरूळची लेणी त्या काळामध्ये कोरली गेली. हे या प्राचीन कालखंडातील कला आणि स्थापत्यकलेची प्रगती किंवा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. त्यानंतर आठवं वैशिष्ट्य म्हणजे विज्ञान आणि
तंत्रज्ञान प्रगती। भारतीय माणसाला प्राचीन कालखंडामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगती ही माहिती होती। उदाहरणार्थ प्राचीन सिंधू संस्कृतीच्या पुरातत्वी अवशेषामध्ये विविध प्रकारचे अवशेष सापडले। एक मानवी कवटी सापडली, या कवटीला एक छिद्र मिळालं, यावरून त्या काळामध्ये सिंधू संस्कृतीय वासियांना शस्त्रक्रियेची कला अवगत होती हे यावरून समजतं। याशिवाय या कालखंडामध्ये प्राचीन भारतीय माणसाला टीन आणि तांबे हे दोन धातू माहिती होते। हे दोन धातू एकत्र करून तिसऱ्या धातूती निर्माण करण्याची कला त्या काळामध्ये भारतीयांना माहिती होती। विज्ञान विविध शाखांमध्ये या कालखंडामध्ये प्रगती झालेली आपल्याला दिसून येते। अनेक प्रकारचे ग्रंथ या कालखंडामध्ये निर्माण केले गेले। प्रसिद्ध ज्योतिषाचार्य वराहमिहीर होऊन गेले। पंचसिद्धांतिक, लघुजातक अशा प्रकारचे ग्रंथ त्या कालखंडामध्ये लिहिले गेले। याशिवाय धातू विज्ञानाचा, रसायनशास्त्राचा वैज्ञानिक, बौद्ध दार्शनिक नागार्जुन हा याच कालखंडामध्ये होऊन गेला। या कालखंडामध्ये विविध प्रकारची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगती घडून आली, त्यामुळं साहजिकच प्राचीन कालखंडामध्ये भारतीय लोकांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान ही प्रगती तत्कालीन पुरातत्वीय अवशेषावरून आपल्याला दिसून येते। त्यानंतर नववं वैशिष्ट्य म्हणजे उत्कृष्ट शिक्षण पद्धती। प्रारंभिक भारत किंवा प्राचीन भारत याने प्राचीन भारताची किंवा प्राचीन भारताला दिलेली एक उत्कृष्ट शिक्षण पद्धती ही देणगी समजली जाते। या कालखंडामध्ये चरित्र निर्मिती, व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास, सामाजिक कर्तव्याची जाणीव, समाजभिमुख कौशल्याची वृद्धी, संस्कृतीचे संरक्षण आणि धार्मिकता या गोष्टी प्रामुख्याने या ठिकाणी जपल्या जात होत्या। त्या काळातील शिक्षण हे गुरुकुल पद्धतीने चालले जात होतं। आश्रम व्यवस्था त्या काळामध्ये अस्तित्वात होती। प्राचीन कालखंडामध्ये जगप्रसिद्ध अशी विद्यापीठं भारतामध्ये होती। उदाहरणार्थ नालंदा विद्यापीठ, वल्लभी विद्यापीठ, विक्रमशाला विद्यापीठ ही त्या काळातील प्रमुख विद्यापीठं होती। या ठिकाणी उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जात होतं। नालंदा विद्यापीठ हे पाटण्यापासून 80 किलोमीटर अंतरावर होतं। विवान सॉंगने आपल्या प्रवासी इतिवृत्तामध्ये या संदर्भातील उल्लेख केलेला प्रामुख्याने आढळून येतो। या विद्यापीठामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भारत, चीन, मंगोलिया आणि तिबेट, कोरिया तसंच मध्य आशिया या ठिकाणून विद्यार्थी येत होते। याशिवाय या विद्यापीठामध्ये प्रवेश घेत असताना पात्रता परीक्षाही घेतली जात असे। त्यामुळं या काळातील शिक्षण हे उच्च कोटीचं होतं हे आपल्याला दिसून येतं। त्यानंतर प्रारंभिक किंवा प्राचीन भारताचं दहावं वैशिष्ट्य म्हणजे वर्णव्यवस्था व जाती व्यवस्था। प्राचीन भारतामध्ये किंवा प्राचीन कालखंडामध्ये वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था तसंच विविध प्रकारच्या प्रथा अस्तित्वात आलेल्या होत्या किंवा उदयास आलेल्या होत्या। ह्या प्रथा उच्च, श्रेष्ठ, कनिष्ठ या संकल्पनेवर आधारित होत्या। या व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने उत्तर वैदिक कालखंडामध्ये अशा प्रकारच्या जाचक कथा नंतरच्या काळामध्ये निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात। सुरुवातीच्या कालखंडामध्ये वर्णव्यवस्था निर्माण झाली। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र
या चार भागामध्ये समाजाची विभागणी केलेली होती. ब्राह्मणाची उत्पत्ती ही ब्राह्माच्या मुखातून, क्षत्रियाची उत्पत्ती ही ब्राह्माच्या बहु हातातून, तसंच शूद्राची वैश्याची उत्पत्ती जांघेतून आणि शूद्राची उत्पत्ती ही ब्राह्माच्या पायातून, अशा प्रकारची संकल्पना त्या कालखंडामध्ये मांडली गेली होती. अशा प्रकारे चार स्तरावरती समाज हा पूर्णपणे विभागला गेलेला होता. परंतु नंतरच्या काळामध्ये, म्हणजे उत्तर वैदिक कालखंडामध्ये, हळूहळू त्याचं रूपांतर जाती व्यवस्थेमध्ये निर्माण झालं. व्यावसायिक पद्धतीने नंतरच्या काळामध्ये जाती व्यवस्था ही निर्माण झाली. नंतरच्या काळामध्ये जाती व्यवस्था ही अतिशय कठोर होत गेली. पर्यायाने नंतरच्या काळामध्ये सामाजिक विषमता निर्माण झाली. अशा प्रकारे हळूहळू या कठोर पद्धतीनं चालीरीती परंपरा यांनी हळूहळू भारतीय समाज हा या ठिकाणी जाती व्यवस्थेमुळं या ठिकाणी अतिशय बंदिस्त बनत गेला. त्यानंतर प्रारंभिक व प्राचीन भारतीय इतिहासाचं शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे धर्मसुधारणा चळवळ. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवरती धर्मसुधारणा चळवळीचा उदय झाला. प्राचीन भारताचा किंवा प्रारंभिक भारताचा आपण जर विचार केला तर या कालखंडामध्ये वैदिक धर्म किंवा ब्राह्मण धर्म यामध्ये अनेक प्रकारच्या रूढी परंपरा, विकृती, धर्मातील चालीरीती, अनेक प्रकारचे कर्मकांड, आर्थिक शोषण व्यवस्था, अशा प्रकारचे अनेक दोष निर्माण झाले. पर्यायाने त्याला पर्याय म्हणून नंतरच्या काळामध्ये बौद्ध आणि जैन धर्माचा उदय झाला. गौतम बुद्धाने आणि महावीरांनी आपल्या धर्माचं तत्त्वज्ञान अतिशय सोप्या आणि सुलभ व प्रादेशिक भाषेमध्ये सर्वसामान्य जनांना देण्याचा प्रयत्न केला. परिणामी या दोन्ही संस्थापकांना सर्वसामान्य जनतेनं आपला पाठिंबा दिला आणि म्हणूनच नंतरच्या काळामध्ये भारतामध्ये हे दोन धर्म अतिशय लोकप्रिय होत गेले. अशा रीतीनं प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्य पाहिली. त्यामध्ये प्रबळ केंद्रीय राजसत्ता, प्रादेशिक सत्तेचा उदय, गणराज्य संकल्पना, राजकीय विश्लेषण, धर्मनिरपेक्षता, साहित्य निर्मिती, कला व स्थापत्य प्रगती, विज्ञान व तंत्रज्ञान प्रगती, उत्कृष्ट शिक्षण पद्धती, वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था, धर्मसुधारणा चळवळ, अशा प्रकारची वैशिष्ट्य आपण प्राचीन भारतीय इतिहासाची पाहिली. यानंतर आपण प्राचीन भारतीय इतिहास लेखनशास्त्राचा अभ्यास आपण पुढील तासिकेला करू. धन्यवाद.